waves came from the sea. इंडिया टू यूके चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. मी आत्ता कुठे आली आहे मी तुम्हाला लवकरच दाखवेन. आणि मला असं वाटतं की नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा छान होऊ नाही शकत. तर आत्ता मी आली आहे, तुम्ही बघू शकता, एका सुंदर मंदिरात. तर इथे आमच्या जवळच्या सिटीमध्ये एक बालाजी टेम्पल आहे, तिथे आम्ही आलो आहे. आम्ही ठरवलं की नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करूया. आणि मी पण या मंदिरात फर्स्ट टाइम आली आहे. मंदिरातून, बालाजीच्या मंदिरातून आपल्या चॅनलच्या सगळ्या सभासदांना आणि बाकीच्या व्ह्युअर्सला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष खूप आनंदाचं जावो. आणि आपल्या चॅनलची पण देवाच्या आशीर्वादाने यापेक्षाही भरपूर वाढ हो आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओज भरपूर लोकांपर्यंत पोहोचो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. की मी इथे डायरेक्टरची परमिशन घेतली की मी शूटिंग अलाउड नसून सुद्धा मंदिराच्या आतला शूट करू शकते का, की इथे शूट करायला अलाउड नाही आहे, पण आपल्याला स्पेशल परमिशन मिळाली आहे. त्यांना मी आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सचं काउंट सांगितलं आणि त्यांनी मला शूट करायला अलाउ केलं. तर आपल्याला फक्त देवाच्या मूर्तीचं शूट करायला परमिशन नाही आहे, पण आतमध्ये मंदिर जे इतकं सुंदर आहे ते मला तुम्हाला दाखवायला खरंच आवडेल. आणि खरंच आपण असं म्हणू शकतो की देवाच्या स्पेशल आशीर्वादाने आपल्याला ही परमिशन मिळाली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मंदिर आतून किती जास्त सुंदर आहे. दार आहेत लाकडी, त्यावर खूप सुंदर कोरीवकाम केलं आहे आणि ते दार खूप जास्त सुंदर दिसत आहेत. इथल्या प्रत्येक मंदिरांचे दार असे आहेत. आतमध्ये असे सुंदर सुंदर कोरीवकाम केलेले अतिशय सुंदर खांब आहेत, जे आपल्याला जागोजागी उभारलेले दिसत आहेत. पण मंदिराच्या आतमध्ये इकडे मूर्ती आहे, ते आपण बघणार नाही आहोत. आणि हे सगळं असं फुलांनी खूप सुंदर सजवलेलं आहे, फुलांच्या माळा लावलेल्या आहेत इथे वरती सुद्धा. आणि इथे आजूबाजूला पण असे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि मंदिरात पूजा करण्यासाठी भरपूर गुरुजी इथे आहेत. ट्रस दिसतोय, कच्च भरलेला होता आणि इथे व्यंकटेश असा जॉब चाललेला होता, पण आता मंदिर बंद व्हायची वेळ झाली आहे, त्यामुळे जरासा आपल्याला रिकाम दिसतंय. मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे जिथून मी प्रदक्षिणा घालतीये. आणि गणेश मंदिरात इथे आजूबाजूला असे छोटे छोटेसे मंदिर केलेले आहेत. तर आता इथे बघू शकतो, हे आहे गणेश मंदिर. तर आता जाऊया आत. जास्त
आणि हे जे समोर दिसतंय हे मेन बालाजी टेम्पल आहे, म्हणजे व्यंकटेशा टेम्पल. त्याची एंट्री इथून नाही आहे, काहीतरी कन्स्ट्रक्शन मुळे त्याची एंट्री इथून बंद आहे. त्याची एंट्री दुसऱ्या बाजूनी आहे. आणि जसं की मी सांगितलं होतं की इथे आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहेत, तर इथे मुरुगन मंदिर, इकडे आहे गणेशा टेम्पल, आणि इथे शंकराचं मंदिर आहे, शिव टेम्पल. मी सांगितलं इथे शूटिंग अलाउड नाही आहे, पण आपल्याला इथून थोडीशी झलक दिसतीये. तर आमचं खूप छान दर्शन झालंय, सगळ्या देवांचं दर्शन घेऊन झालं. मंदिरात त्यांनी आपली परंपरा जपण्याचा खूप सुंदर पद्धतीने प्रयत्न केलाय. इकडे पूर्ण एंट्रन्समध्ये त्यांनी कुठल्या तरी पेंटनी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, ते बघायला खूप सुंदर वाटतंय. तर मी आता तुम्हाला दाखवते की इथे त्यांनी कशा कशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. तो मस्त मोठी एका पेंटनी रांगोळी काढली आहे, त्यामुळे ती पुसल्या जाण्याचा पण काही प्रश्न नाही आहे. त्याचबरोबर जसं आपण पुढे जाऊ तशा इथे भरपूर रांगोळ्या काढलेल्या आहेत. इथे पण अजून एक रांगोळी आहे मोठी. आणि इथे पण जशा आपण एखाद्या देवाच्या इथे पायघड्या घातलेल्या असतात रांगोळीच्या, त्याप्रकारे इथे सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि मंदिराच्या बाहेर हे एक मोठं काहीतरी तांब्याचं दिसतंय, पण मला माहिती नाहीये त्याबद्दल की ते काय आहे. मी ते तुम्हाला जवळून दाखवते. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की हे काय आहे. तर आत्ताच मला शूट करताना या मंदिरात आपलं चॅनल नेहमी बघणाऱ्या एक व्ह्यूअर्स भेटल्या, ज्यांना आपल्या व्हिडिओज खूप आवडतात. आणि मी आता त्यांचा फोटो इथे टाकेल. नैना पाटीलचं त्यांचं नाव आहे आणि त्या लंडनला असतात आणि त्या पण इथे दर्शनाला आल्या होत्या. जास्त आहे पण आतमध्ये हीटर चालू आहे इथे. आणि तुम्ही इकडे मागे बघू शकता, इथे प्रसादालय आहे आणि मंदिराकडून सगळ्यांसाठी प्रसाद उपलब्ध आहे. आणि भरपूर लोक त्या प्रसादाचा आनंद घेतात. आणि मी तुम्हाला दाखवेल की इथे प्रसादात त्यांनी काय काय दिलं. सांबार राईस आणि भाजी दिलेली आहे त्यांनी. तर आता मी प्रसादाचा मस्तपैकी आस्वाद घेते. हे मस्तपैकी त्यांनी लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया पण केलेला आहे. तर आपलं मंदिर बघून झालंय,
आणि चॅनलवरच्या बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट होती की इथे युकेमध्ये आपले मंदिरं कसे असतात ते दाखवा. तर बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा आपल्याला इथले मंदिरं बघायला मिळालेले आहेत. तर आपण आज बालाजीच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूचे बालाजीच्या मेन मंदिराच्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे मंदिरसुद्धा आपण बघितले. तर तुमची जी एक एक रिक्वेस्ट असते ती मी नेहमी बघत असते आणि ते पूर्ण करायचाही माझा नेहमी प्रयत्न असतो. तर त्यातली एक रिक्वेस्ट आता पूर्ण झाली आहे. आपल्या इंडियासारखंच सेम टू सेम मंदिर, त्याचा प्रसाद आणि बाकी सगळं होतं आणि बाकीचे लोकंसुद्धा आपले इंडियन आणि काही फॉरनर्ससुद्धा इथे दर्शनाला आलेले होते. मला नक्की कळवा की तुम्हाला मंदिर आणि हा व्लॉग कसा वाटला. तर असेच अजून छान छान व्लॉग घेऊन मी आपल्या चॅनलवर येतच राहील. तर आपल्या चॅनलला कायम असंच प्रेम द्या आणि आपल्या व्हिडिओज भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. तर आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.